औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल झाला आहे या कांद्याला चांगला भाव मिळत आहे परराज्यातून देखील या मागणी असून ओडिसामधून एक टन कांद्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे अलिबाग तालुक्यात प्रामुख्याने नेहुली खंडाळे कारले तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते आता तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले आहेत त्यामुळे पांढरा कांदा लागवडीखालील क्षेत्र शंभर हेक्टरवरून दोनशे पंचेचाळीस हेक्टरपर्यंत वाढले आहे लहान कांद्याची माळ दोन, दोन रुपयांना तर मोठ्या कांद्यांची माळ दोनशे ऐंशी रुपया दराने विकली जात आहे